solve the following quadratic equations by factorization method. First example काय दिले बघा, x square plus 5x plus 6 is equal to 0. आपल्याला polynomial चे factor पाडण्याची जी method आहे ती माहिती आहे आपल्याला. कॉन्स्टंट टर्म आपल्याला स्प्लिट करावी लागते. मी या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म 6 आहे, 6 इंटू 1 म्हणजे 6, हे नेहमी लक्षात ठेवा. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे म्हणून या ठिकाणी 6 आलेला आहे. इथं 2 असता तर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं प्रॉडक्ट आलं असतं. आता इथे 1 इंटू 6 दॅट इज 6. आता याचे फॅक्टर्स करायचे आहेत. आता 6 प्रॉडक्ट आला पाहिजे म्हणजे 2 इंटू 3 मी करू शकतो किंवा 3 इंटू 2 किंवा 6 इंटू 1 असं करू शकतो. 6 इंटू 1 या दोन प्रकारेच आपल्याला यांचा प्रॉडक्ट 6 मिळणार आहे, याच्या व्यतिरिक्त नाही. मग आता इथे मी जर विचार केला तर 3 अँड 2 यांची सम किती होते? 5 होते. म्हणजे मला हा फॅक्टर घ्यावा लागेल. 2 आणि 3 हे फॅक्टर्स मला घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी इथे घेतले 3 आणि 2. 2 आणि 3 घ्या किंवा 3 आणि 2 घ्या. इथे 3 आणि 2 असे मी फॅक्टर्स घेतले. 3 इंटू 2 दॅट इज 6 मीन्स द टेक द टू फॅक्टर्स सच दॅट द प्रॉडक्ट ऑफ सच अ फॅक्टर्स इज द कॉन्स्टंट टर्म अँड सम ऑफ दिस टू फॅक्टर्स इज अ कोइफिशियंट ऑफ द मिडल टर्म. त्याची सम काय अशी असली पाहिजे? कोइफिशियंट ऑफ द मिडल टर्म असली पाहिजे. या पद्धतीने मी घेतले. बघा आता यांची सम किती आहे? 5 आहे. यांचा प्रॉडक्ट किती आहे? 6 आहे. मग सरळ या ठिकाणी लिहिणार, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. हे मला माहिती आहे. कॉन्स्टंट या ठिकाणी मी घेणार पहिल्या दोन टर्ममधून, सेकंड पुढच्या दोन टर्ममधून. या ठिकाणी x घेणार, x प्लस 3 अँड इन अनदर ब्रॅकेट 2 इज कॉमन अँड अगेन x प्लस 3 इज इक्वल टू 0. टेकिंग x प्लस 3 ॲज अ कॉमन इज इन अनदर ब्रॅकेट x प्लस 2 इज इक्वल टू 0. x प्लस 3 इज इक्वल टू 0 ऑर x प्लस 2 इज इक्वल टू 0, वी विल गेट x इज इक्वल टू -3 ऑर x इज इक्वल टू -2. दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया आपण. इथे -6 प्रॉडक्ट आला पाहिजे आणि सम किती आली पाहिजे? तर -1 आली पाहिजे. मग मी या ठिकाणी असा विचार करतोय की आता 3 आणि 2 असेच दोन फॅक्टर मी जर घेतले, 3 इंटू 2 6 होणारच आहे. इथे -6 होणार आहे. बघा, वेन द प्रॉडक्ट इज मायनस देन वन ऑफ द फॅक्टर आउट ऑफ दिस टू मस्ट बी निगेटिव. या दोघांपैकी एक फॅक्टर निगेटिव्ह असलाच पाहिजे. मग कोणता फॅक्टर निगेटिव्ह असेल ते मिडल टर्मच्या साईनवरून ठरेल. मिडल टर्मची साईन काय आहे? निगेटिव्ह आहे. म्हणून या फॅक्टरपैकी मोठा फॅक्टर जो असेल तो निगेटिव्ह असेल. म्हणजे -3 आणि +2 या ठिकाणी मी घेतला. बघा, -3 + 2 प्रॉडक्ट इज -6 अँड सम इज -1 अँड दॅट्स वाय फॅक्टर्स आर लाईक दिस. मीन्स राईट हिअर, एक्स स्क्वेअर -3x + 2x - 6 इज इक्वल टू 0. कॉमन काढायचे आहेत पुन्हा. एक्स इज कॉमन, x + 3 + 2 इज कॉमन, x - 3 and 2 is common, x - 3 again 0. टेकिंग आउट द कॉमन x - 3 again, x - 3 (x + 2) = 0, अगेन x - 3 = 0 और x + 2 = 0, x = 3 और x = -2. अशा पद्धतीने मी घेतले. आता मला काय सांगायचं हे मी अशा पद्धतीने सोडवतो आहे की आपल्याला इथे आता काही विचार करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. प्रॉडक्ट इज अगेन -6. प्रॉडक्ट -6 आला पाहिजे आणि सम किती आली पाहिजे? +1 आली पाहिजे. प्रॉडक्ट मायनस आहे. वेन द प्रॉडक्ट इज मायनस वन ऑफ द फॅक्टर मस्ट बी निगेटिव्ह. येस, 3 आणि 2 फॅक्टर मी तेच घेतलेत. मग आता निगेटिव्ह साईन कोणाला जाईल? तर प्लस साईन या ठिकाणी आहे. याच्यापैकी एक निगेटिव्ह असेल. मिडल टर्मचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ मोठी जी संख्या आहे त्याला मला पॉझिटिव्ह साईन द्यायचं आहे, लहान संख्येला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. म्हणजे 3 इंटू 2 अगेन प्रॉडक्ट इज -6 अँड सम इज +1. बघा, 3 - 2
सम इज प्लस वन, त्या दोघांची बेरीज म्हणजे थ्री प्लस मायनस टू असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सम किती आली आहे, प्लस वन आली आहे. मग या ठिकाणी फॅक्टर्स काय येतील, तर एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टू एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्या, एक्स इज कॉमन, एक्स प्लस थ्री. आणि इथे कॉमन काढताना बघा, इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, तर मायनस साईन कॉमन येईल, मायनस टू कॉमन येईल, कंसात काय उरेल, तर एक्स हे मायनस साईन इथे आल्यामुळे इथे प्लस होईल आणि इथे थ्री उरेल इज इक्वल टू झिरो. एक्स प्लस थ्री इज अगेन कॉमन इन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या पद्धतीने आपण करूया. इथे आता सिक्स पुन्हा फॅक्टर आहे, म्हणजे फॅक्टर इज पॉझिटिव्ह सिक्स, म्हणजे सिक्स हा फॅक्टर आहे, पॉझिटिव्ह सिक्स आहे बघा, पण इथे निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह प्रॉडक्ट केव्हा केव्हा येतो, वेन द टू फॅक्टर्स आर पॉझिटिव्ह ऑर टू फॅक्टर्स आर निगेटिव्ह. दोघंही निगेटिव्ह फॅक्टर्स असतील तर पॉझिटिव्ह प्रॉडक्ट येणार आहे, दोघंही पॉझिटिव्ह फॅक्टर असतील तर पुन्हा पॉझिटिव्ह प्रॉडक्ट येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे, इथे मात्र पॉझिटिव्ह आहे. त्यावेळेस मला काय करावं लागेल, तर या ठिकाणी याचे फॅक्टर्स मला घ्यावे लागतील, मायनस थ्री अँड मायनस टू. मग त्याचप्रमाणे हे सोडवता येईल मला, मायनस थ्री आणि मायनस टू याचे रूट्स काय येतील, तर याच्या विरुद्ध येतील. बघा, मायनस थ्रीचे अपोजिट साईन काय, थ्री, आणि मायनस टूचं अपोजिट टू, आणि त्यामुळे याचे याचे जे रूट्स येतील ते थ्री आणि टू येणार आहेत. येस, लक्षात घ्या, म्हणजे इथे थ्री टू असा फॅक्टर मला मिळाला. इथे मायनस सिक्सची फोड मी कशा पद्धतीने केली, तर प्लस थ्री आणि मायनस टू अशी केलेली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इथे काय केलेलं आहे मी, तर थ्री मायनस थ्री आणि प्लस टू असं केलेलं आहे, आणि इथे मायनस थ्री आणि मायनस टू असं केलेलं आहे. नीट समजून घ्या आपण, लक्षात घ्या. आता पहिल्या एक्झाम्पलकडे जाऊया आणि इथे पहिलं साईन आपण भरूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल मिडल टर्म काय आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये मिडल टर्म इज पॉझिटिव्ह, मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे, कॉन्स्टंट टर्म इज पॉझिटिव्ह. देन फॅक्टर्स, फॅक्टर्स कसे आले आहेत बघा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. येस, सायन्स नीट लक्षात घ्या. सेकंड एक्झाम्पलमध्ये मिडल टर्म काय आहे, निगेटिव्ह आहे, कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट टर्म इज अगेन निगेटिव्ह. बघा, हे कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये. आता कॉन्स्टंट टर्म आणि मिडल टर्म दोघंही निगेटिव्ह असतील, त्यावेळेस फॅक्टर्स कसे आले आहेत बघा, ग्रेटर फॅक्टर. इथे काय वरती म्हटलं मी की बघा, ग्रेटर फॅक्टर, ग्रेटर फॅक्टर काय आहे, हा आहे थ्री, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह येईल, मायनस थ्री, म्हणजे या ठिकाणी ग्रेटर फॅक्टर निगेटिव्ह घ्यायचा आहे आणि स्मॉलर फॅक्टर पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये, थर्ड एक्झाम्पलमध्ये पुन्हा इथे काय आहे, मिडल टर्म इज पॉझिटिव्ह, कॉन्स्टंट टर्म इज निगेटिव्ह. येस, कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे. अशा वेळेस हे साइन्स फक्त चेंज होतील, इथे पॉझिटिव्ह होईल आणि या ठिकाणी निगेटिव्ह होईल. येस, या दोघांचा प्रॉडक्ट मात्र बघा, कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह येतो आहे, या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह येतो आहे. या दोघांची बेरीज, हा ग्रेटर असल्यामुळे, हा निगेटिव्ह असल्यामुळे मिडल टर्म निगेटिव्ह आली, हा पॉझिटिव्ह असल्यामुळे मिडल टर्म पॉझिटिव्ह आली. सेकंड थिंग, इथे काय आहे, मिडल टर्म आता निगेटिव्ह आहे आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, तर मी इथे काय लिहिता येईल मला, ग्रेटर फॅक्टर इज अल्सो निगेटिव्ह अँड स्मॉलर फॅक्टर इज अल्सो निगेटिव्ह. म्हणजे हा जो चार्ट आहे याच्यावरून मला कोणतेही फॅक्टरायझेशनचे एक्झाम्पल्स हे या चार्टवरून सोडवता येतात. कुठलेही फॅक्टरायझेशनचे एक्झाम्पल्स असतील त्याच्यामध्ये अशा प्रकारचे चार्ट्सचा उपयोग करून किंवा अशा प्रकारे विचार करून आपल्याला फॅक्टरायझेशन करता येतं, आणि फॅक्टरायझेशन केल्यानंतर ते त्याचे रूट्स आपल्याला काढता येतात.